नमस्कार, मी प्रिया आणि प्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। बोंबील म्हटलं की ते कुरकुरीत खायला छान वाटतात, पण आपण जर बोंबील असे तळले तर ते कुरकुरीत नाही होत। मग ते कुरकुरीत व्हावे यासाठी ते कापायचे कसे हे महत्त्वाचं आहे। तर आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ते कसे कापणार आहोत ते पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बोंबील आपण सर्व बाजूंनी आधी स्वच्छ करून घेणार आहोत। बोंबील आपण मधून कापून घेणार आहोत। बोंबील हे खूप नाजूक असतात, त्यामुळे आपण त्यांना हळूहळू कापून घेणार आहोत। आणि त्याच्या आतमध्ये जो मोठा काटा असतो त्यालाही आपण काढणार आहोत। अशाच प्रकारे आपण एक एक करून सर्व बोंबील व्यवस्थित कापून घेणार आहोत। व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बोंबील कापायची ही पद्धत तुम्ही एकदा नक्की करून बघा। खरंच खूप सुंदर, अप्रतिम आणि कुरकुरीत बोंबील फ्राय होतात। आपण इथे बोंबील व्यवस्थित कापून घेतलेले आहेत, आता आपण ते धुवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये फ्राय केलेले बोंबील खरंच खूप कुरकुरीत झालेले आहेत। आपल्याला जर बोंबील फ्रायची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, फटाफट शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।